येवला शहरासह तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शासनामार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत लेखी मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ज्या कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे त्यानुसार येवला उपजिल्हा रुग्णालयामधून यादी तयार करण्यात येत आहे आणि ही यादी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठवली जाते आणि त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून रेमडेसिवीरचा साठा प्राप्त होत असतो अशी माहिती येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर शैलजा कृपास्वामी यांनी दिली. रेमडेसिवीरसाठी शासनामार्फत आम्हाला लेखी मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तर त्यानुसारच आपण ठरवतो की कोणाला रेमडेसिवीर इंजेक्शन देणं गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही इथून यादी तयार करतो आणि ही यादी जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवली जाते आणि यादी पाठवल्यानंतर तिथून आम्हाला रेमडेसिवीरचा साठा प्राप्त होतो आणि मग आम्ही ते आल्यानंतर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देतो. तर सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी थोडं गॅप पडत आहे आणि कमतरता भासत आहे. जिल्हा स्तरावर पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनसाठी ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी आमच्याकडे 2 ड्युरा टँक आहे आणि 17 जम्बो सिलेंडर आहे. तर दररोज आम्हाला 1 ड्युरा टँक आणि 12 जम्बो सिलेंडरची आवश्यकता असते आणि दररोज गाडी येवला येथून नाशिकला जाते आणि रोज त्यांच्याकडून आम्हाला 1 ड्युरा टँक आणि 17 जम्बो सिलेंडर भरून आम्हाला मिळत आहे. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला.